मयत पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी कारागृहातून पळालेल्या आरोपीला देहूरोड पोलिसांनी 12 तासात अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून 2011 साली तिचा खून केल्याप्रकरणी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात मागील 8 वर्षापासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने स्वच्छलयाच्या वाहनाने कारागृहामधून पलायन केले होते. अशोक भाग्यवंत वय 32 असे पोलिसांनी मुसके आवळलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोकचे लग्न 10 वर्षापूर्वी परभणी येथील अश्विनीसोबत झाले होते. परंतु लग्नाच्या 9 महिन्यानंतर अश्विनीच्या चरित्रावर संशयगत अशोकने तिचा खून केला. याच खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि त्यानंतर त्याची रवानगी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात झाली होती. मागील 8 वर्षापासून अशोक विसापूर कारागृहात खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. परंतु मयत पत्नीबरोबरचे असलेले पूर्वीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात बाळगत पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी अशोक कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपीला पकडल्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी 2011 त्याच्या पत्नीचा खून केला होता. ती खून करण्याच्या पाठीमागं त्याच्या लग्नापूर्वी त्याच्या पत्नीचं तिच्या गावातील एका इसमाबरोबर अनैतिक संबंध होते आणि ते त्याला माहीत झाल्यामुळं त्याने त्याच्या पत्नीचा खून केला होता. आणि आज तो जेलमधून पळून जाऊन तो उद्या तो त्या पत्नीचा जो प्रियकर होता त्याचा तो मर्डर करणार होता असं तो चौकशीमध्ये सांगत आहे.